विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्तुळाच्या जिवेचे गुणधर्म हा घटक पाहणार आहोत या घटकामध्ये आपल्याला गुणधर्म पाहायचा आहे तो गुणधर्म आहे वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो या घटकाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याआधी आपण या घटकासाठी महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या बाबींची उजळणी करूयात त्या बाबीमध्ये सर्वात प्रथम वर्तुळ म्हणजे काय इथून सुरुवात करूयात तर एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूच्या संचास वर्तुळ असे म्हणतात आणि तो जो स्थिर बिंदू असतो त्या स्थिर बिंदूला वर्तुळाचे केंद्र म्हणतात त्यानंतर जिवा जिवा म्हणजे काय तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास वर्तुळाची जीवा म्हणतात पुढे आहे लंब, लंब तर लंब कशाला म्हणतात तर काटकोणात छेदण्याला लंब असं म्हणतात म्हणजे ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण झाला पाहिजे मग त्या दोन रेषा असो रेषाखंड असो किरण असो किंवा रेषा रेषाखंड असो तर या ठिकाणी जिथं छेदेल त्या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण झाला तर ते परस्परांना लंब आहेत असं आपण म्हणतो आणि पुढं दुभाजक दुभाजक कशाला म्हणतात तर दोन समान भाग होणे याला दुभाजक असं म्हणतात तर लंब आणि लंब दुभाजक कशाला म्हणतात तर काटकोणात छेदणे आणि दोन समान भाग करणे याला म्हणायचं लंब दुभाजक पुढे पाहूयात आजचा मुख्य घटक तो म्हणजे वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो हा जो गुणधर्म आहे हा गुणधर्म आपण प्रत्यक्ष आकृतीच्या माध्यमातून पडताळा घेऊन पाहणार आहोत म्हणजे तुम्हीही या ठिकाणी हीच कृती करायची आहे जस ज्या ज्या पद्धतीनं मी सांगेल त्या त्या पद्धतीनं आपण आपल्या वहीमध्ये ही गोष्ट करा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो चला तर मग सुरुवात करूयात आकृतीच्या माध्यमातून सिद्धतेला सर्वप्रथम आपण कोणत्याही त्रिजेचं एक वर्तुळ काढून घेऊयात कंपासाचं लोखंडी टोक वर्तुळ काढण्यासाठी ज्या ठिकाणी ठेवलं होतं त्या बिंदूला ओ असं नाव देऊ त्या बिंदूला केंद्रबिंदू म्हणतात हे केंद्र आणि वर्तुळ तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी कोणतीही एक जीवा काढूयात वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडा आणि आपल्याला जीवा मिळेल त्या जीवेला ए बी असं नाव द्या त्यानंतर ओ बिंदूमधून आपल्याला ए बी या जीवेवरती लंब काढायचा आहे कंपासाच्या साह्यानं आपल्याला हा लंब काढायचा आहे पाठीमागं झालेल्या रचनेमध्ये आपण वर एखाद्या रेषाच्या किंवा रेषाखंडाच्या बाहेरील बिंदूतून त्या रेषेला लंब रेषा काढणे ही कृती पाहिलेली आहे तर त्या कृतीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ओ बिंदूमधून ए बी या बाजूवरती लंब काढा हे लंब काढल्यानंतर आपल्याला ए पी आणि पी बी हे अंतर मोजायचं आहे पी बिंदू कोणता आहे पी बिंदू आहे या ठिकाणी ओ बिंदूतून काढलेला लंब ओ पी हा लंब आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ए पी आणि पी बी हे अंतर मोजायचं आहे हे मोजल्यानंतर आपल्याला सरळ सरळ लक्षात येतं की ए पी आणि पी बी ही दोन अक्ष अंतरं जी आहेत ती समान आहेत म्हणून वर्तुळ केंद्रातून आपण काय केलं जिवेवर काय काढला लंब काढला आणि ते लंब काढल्यानंतर आपल्याला काय मिळालं तर जीवेचे समान दोन भाग झालेले आहेत असं मिळालं आणि म्हणून यालाच म्हणतात वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब दुभागतो यानंतर आहे या घटकावर आधारित असलेलं उदाहरण उदाहरण आपल्या समोर आहे उदाहरण आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील जिवा ए बीची लांबी नऊ सेमी आहे रेख ओ सी लंब जिवा ए बी तर सीची लांबी काढा असा प्रश्न आहे तर या उदाहरणामध्ये दिलेली माहिती आपण व्यवस्थित वाचली तर लक्षात येईल एक वर्तुळ आहे त्याचं केंद्र ओ आहे त्यानंतर एक जीवा आहे त्याची लांबी नऊ सेमी आहे आणि ओ सी लंब ए बी याचा अर्थ केंद्रबिंदूतून ए बी या बाजूवरती लंब काढलेला आहे आणि आप आपल्याला विचारलं ए सीची लांबी म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्लिअर लक्षात येतं की वर्तुळ केंद्रातून जीवेवर लंब काढलेला आहे आणि म्हणून मग आपल्याला तो गुणधर्म वापरता येतो वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो पाहूया त्याचं मग उत्तर तर दिलेली बाब सुरुवातीला लिहून घेऊयात रेख ओ सी लंब ए बी ओ सी हा ए बीवर लंब आहे आणि म्हणून वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जिवेस दुभागतो त्यामुळे लंब रेषा ओ सीमुळे जीवा ए बीचे दोन समान भाग पडतात म्हणून खाली आपल्याला लिहिता येईल बिंदू सी हा ए बीचा मध्यबिंदू आहे बरोबर आहे दोन समान भाग झाल्यामुळे सी हा ए बीचा मध्यबिंदू होईल आणि मग आपल्याला कसं लिहिता येईल तर ए सी बरोबर ए सी कसं असणार आहे ए बीच्या निम्म असणार आहे म्हणून ए सी बरोबर एक छेद दोन गुणिले ए बी आणि म्हणून मग किंमत ठेवूयात एक छे दोन गुणिले बीची किंमत नऊ दिलेली आहे त्यांनी आणि म्हणून एक छे दोन गुणिले नऊ मिळेल आणि त्या ठिकाणी नऊला ला ने भागल्यानंतर भागाकार येईल चार पॉईंट पाच आणि म्हणून ए सीची लांबी येईल चार पॉईंट पाच सेमी हे रेषाखंडाचा मध्यबिंदू दिलेल्या रेषाखंडाचे समान दोन भागामध्ये विभाजन करणाऱ्या बिंदूला मध्यबिंदू म्हणतात समोर असलेल्या आकृतीमध्ये एम हा ए बीचा मध्यबिंदू आहे पाहुयात आजचा मुख्य घटक वर्तुळाचा केंद्र व वर जिवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जिवेस लंब असतो हा जो गुणधर्म आहे हा गुणधर्म आपण प्रत्यक्ष आकृतीच्या माध्यमातून पडताळा घेऊन पाहणार आहोत म्हणजे तुम्हीही या ठिकाणी हीच कृती करायची आहे जस ज्या ज्या पद्धतीनं मी सांगेल त्या त्या पद्धतीनं आपण आपल्या वहीमध्ये ही गोष्ट करा म्हणजे आपल्याला लक्षात येईल वर्तुळाचा केंद्र व जिवेचा मध्य किंवा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड जिवेस लंब असतो प्रथम आपण कोणत्याही त्रिज्येचं एक वर्तुळ काढूयात हे वर्तुळ काढल्यानंतर त्याला केंद्राला नाव देऊयात ओ ओ हे वर्तुळाचं केंद्र आहे त्यानंतर या वर्तुळामध्ये एक जीवा काढूयात बघा आपल्याला समोर दिसते अशी एक जीवा काढूयात त्या जीवेला नाव दिलं आपण ए बी आता आपण काय करणार आहेत या जीवेचा मध्यबिंदू निवडणार आहेत या जीवेचा बरोबर मध्यबिंदू आणि त्या मध्यबिंदूला आपण या ठिकाणी पी नाव देऊयात तर हा मध्यबिंदू झाला आपला पी आता वर्तुळाचं केंद्र हे ह्या जीवेच्या मध्यबिंदूबरोबर जोडून घेऊयात आपल्याला मिळेल ओ पी हा रेषाखंड तर ओ पी हा रेषाखंड मिळाला तर तो ओ पी रेषाखंड मिळाला आहे आणि आपण जोडला आहे कशाबरोबर जिवेच्या मध्यबिंदूबरोबर जोडला आहे आपण तिथं नव्वद अंशाचा कोण काढलेला नाही तरीही आता आपण मोजून बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ओ पी हा ए बीला लंब रेषाखंड आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की वर्तुळाचा केंद्र आणि जिवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जिवेला लंब असतो पुढे पाहूयात या घटकावर आधारित असलेलं उदाहरण उदाहरण आपल्या स्क्रीनवरती आहे केंद्र ओ असलेल्या वर्तुळाची त्रिज्या पाच सेमी आहे ओ केंद्रबिंदूपासून तीन सेमी अंतरावर जिवा ए बी आहे रेख ओ पी लंब जिवा ए बी तर ए बीची लांबी काढा आता दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला लक्षात येतं एक वर्तुळ आहे त्या वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे पाच सेमी त्यानंतर वर्तुळ केंद्रापासून जिवेपर्यंतचे अंतर जे की साईडला असलेल्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतं ओ पी हे अंतर आहे ते अंतर तीन सेमी दिलेलं आहे आणि त्यानंतर सांगितलंय की रेख ओ पी ओ पी कुठं आहे बघा ओ पी लंब ए बी ए बी वर ओ पी हा लंब आहे आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ओ पी ही वर, वर्तु वर्तुळ वर्तु, केंद्रातून जिवेवर काढलेला लंब आहे आता वर्तुळ केंद्रातून जिवेवर काढलेला लंब जर दिला असेल तर आपल्याला काय लक्षात येतं तर, तर वर्तुळ केंद्रावरून जिवेवर काढलेला लंब जिवेस दुभागतो हा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो आणि म्हणून मग आपण याला सोडवूयात वर्तुळाच्या जिवेचे केंद्रापासूनचे अंतर म्हणजे केंद्रापासून जीवेवर काढलेल्या रेषा लंब रेषाखंडाची लांबी होय त्यानंतर ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख ए बी ही जीवा आहे बरोबर आहे आणि रेख ओ पी लंब ए बी हे दिलेलं आहे त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या ओ बी आहे ती पाच सेमी ओ पी हे केंद्रापासूनचं अंतर आहे तीन सेमी आणि त्यानंतर मग आपला जो तयार झालेला त्रिकोण आहे तो आहे काटकोण त्रिकोण त्रिकोण ओ पी बी हा काटकोण त्रिकोण आहे कशामुळं हा काटकोण त्रिकोण आहे याच्यामध्ये कोणता कोण नव्वद अंशाचा आहे तर आपल्याला लक्षात आलं असेल ओ पी लंब ए बी असं म्हटलं आहे लंब म्हणजे त्या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण तयार होतो आणि म्हणून या ठिकाणी त्रिकोण ओ पी बीमध्ये जो कोण पी आहे त्या कोणाचं नाव आहे ओ पी बी हा जो कोण आहे हा नव्वद अंशाचा कोण आहे आणि म्हणून त्रिकोण पी बी हा काटकोन त्रिकोण होईल त्रिकोण ओ पी बी हा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस प्रमय आपल्याला वापरता येतो आपल्याला माहीत आहे म्हणून आपण या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय वापरूयात त्याच्यानुसार आपल्याला माहीत आहे कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या वर्गा बेर्जे एवढा असतो या त्रिकोणामध्ये कर्ण आहे ओ बी कर्ण कुणाला म्हणतात नव्वद अंश कोणासमोरील बाजूला कर्ण म्हणतात म्हणून या ठिकाणी कर्ण आहे ओबी आता ओबीचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो उरलेल्या दोन बाजू कोणत्या ओ बी सोडली तर त्रिकोण ओ पी बीमध्ये दोन बाजू उरतात एक बाजू आहे ओ पी आणि दुसरी आहे पी बी आणि म्हणून ओ पी बाजूचा वर्ग अधिक पी बी बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग म्हणजेच ओबीचा वर्ग आणि मग आपल्याला या ठिकाणी कशाची किंमत काढायची आहे तर पी बीची किंमत काढायची आहे म्हणून पी बी वर्ग हा एका बाजूला ठेवूयात आणि बाकी सर्व दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊयात आधीचं असलेलं ओ बी वर्ग आणि वजा ओ पी वर्ग असं होईल त्यानंतर आपल्याला माहीत असलेल्या किंमती लिहूयात ओ बी व ओ बीची किंमत आहे पाच आणि म्हणून त्याची किंमत लिहिली पाचचा वर्ग वजा ओ पीची किंमत आहे तीन आणि म्हणून त्या ठिकाणी ओ पी वर्ग आहे म्हणून तीनचा वर्ग त्या ठिकाणी येईल आणि म्हणून खालच्या वळीला येईल पी बी वर्गबरोबर पाचचा वर्ग, वर्ग पंचवीस वजा तीनचा वर्ग नऊ आणि त्यानंतर खालच्या वळीला आपल्याला लिहिता येईल पी बी वर्गबरोबर सोळा आणि म्हणून दोन्ही बाजूचं आता वर्गमूळ घेऊयात दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मिळेल पी बी बरोबर चार सेमी तर पी बीची किंमत मिळाली चार सेमी आता आपल्याला विचारलं आहे का पी बी नाही विचारलेलं पी बी नाही विचारलं आपल्याला विचारलेलं काय आहे तर आपल्याला ए बी हे विचारलेलं आहे आता आपल्याला माहीत आहे पी बी आणि आपल्याला काढायचं आहे ए बी तर पी बी आणि ए बी या दोघांमध्ये कोणता संबंध आहे कोणतं रिलेशन आहे ते आपल्याला बघावं लागेल तर आपल्याला माहीत आहे वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेस दुभागतो जिवेचे दोन समान भाग करतो आणि त्यातला एक भाग चार आहे तर दुसरा भाग किती असेल तर तो चारच असेल मग आता हे लिहायचं कसं तर आपल्याला लिहिताना असं लिहावं लागेल लांबी ए बी बरोबर लांबी ए पी अधिक लांबी पी बी आणि आपल्याला लिहिता येईल लांबी ए पी बरोबर पी बी हे तर आपल्याला माहीत आहे आणि म्हणून ए बी बरोबर दोन गुणिले पी बी आणि म्हणून ए बी बरोबर दोन गुणिले पी बीची किंमत चार दोन गुणिले चार आणि म्हणून ए बी बरोबर आठ तर ह्या ठिकाणी ए बी विचारलं होतं आणि त्याचं उत्तर आहे ए बी बरोबर आठ सेमी पुढील गुणधर्म आहे एका किंवा एकरूप वर्तुळात एका किंवा एकरूप वर्तुळात एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात एकच वर्तुळ असेल किंवा एकरूप वर्तुळ असेल आणि त्या एका किंवा एकरूप वर्तुळामध्ये आपण जीवा काढल्या जीवा कशा काढायच्या आहेत समान लांबीच्या दोन जीवा काढायच्या आहेत समान लांबीच्या दोन जीवा काढल्यानंतर त्या जीवांचं केंद्रापासूनचं जर अंतर आपण मोजलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या दोन्ही जीवा केंद्रापासून समान अंतरावर आहेत याला आपण प्रॅक्टिकल करून पाहूयात प्रत्यक्ष आकृती काढूयात तुम्हीही अशीच आकृती आपल्या नोटबुकमध्ये काढा तुमच्या लक्षात येईल की त्या दोन्ही जीवा केंद्रापासून अंतरावर असतात पहा मग याची आकृती आपल्यासमोर एक वर्तुळाची आकृती आहे या वर्तुळाला आपण केंद्राला नाव देऊयात ओ म्हणजे आपल्यासमोर आहे ओ केंद्र असलेलं तर वर्तुळ आता पुढे आपल्याला एक कृती करायची आहे ती म्हणजे कंपास मग ज्याला आपण कर्कटक म्हणतो एका बाजूला पेन्सिल असते आणि एका बाजूला लोखंडी टोक असतं ते हातामध्ये घ्या ते हातामध्ये घेतल्यानंतर त्या कंपासामध्ये काही अंतर घ्या अंतर घेतल्यानंतर कंपासाचं लोखंडी टोक वर्तुळावरील कोणत्याही बिंदूवर ठेवा आणि एका बाजूला चाप मारा म्हणजे काय होईल तर आपल्याला एक त्या ठिकाणी जिवा मिळेल त्यानंतर ते, ते अंतर न बदलता पुन्हा एक तशीच जीवा काढा या दोन जीवा समान लांबीच्या असतील हे नक्की आता या दोन जीवा समान लांबीच्या झालेल्या आहेत त्यानंतर आपलं जे केंद्र ओ होतं त्या ओ पासून कोणत्याही एका जीवा निवडा आणि कोणत्याही जीवेवर लंब काढा त्यानंतर तीच कृती दुसऱ्या जीवेसाठी करायची आहे दुसऱ्या जीवेवर सुद्धा लंब काढा आता हे लंबांतर मोजून पहा हे लंबांतर ज्यावेळेस तुम्ही मोजाल त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की हे दोन्ही लंबांतरं समान आहेत आणि हे दोन्ही लंबांतरं समान आहेत याचा अर्थ असा आहे की हे अंतर जीवेपासूनची अंतर आहेत आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की वर्तुळ केंद्रापासून समान अंतरा जीवा ज्या आहेत त्या समान अंतरावर आहेत एकरूप जीवा म्हणजे काय तर एकाच वर्तुळातील एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात म्हणून या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये जिवा ए बी एकरूप जिवा पी क्यू म्हणजे जिवा ए बी बरोबर जीवा पी क्यू तर ओ एम बरोबर ओ एन आता आपण पाहिलं एका किंवा एकरूप वर्तुळात जिवा केंद्रापासून समान अंतरावर असतात हा झाला एकरूप जीवांचा गुणधर्म याचा व्यत्यास आहे एका किंवा एकरूप वर्तुळात केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात म्हणजे एक, एक वर्तुळ घेतला आपण आणि त्या वर्तुळामध्ये जर आपण केंद्रापासून समान अंतरावर दोन जीवा काढल्या तर त्या जीवा ॲटोमॅटिक एकरूप आहेत असं आपल्याला दिसेल ही कृती आत्ता केलेल्या कृतीप्रमाणेच आपण करून पाहू शकता यानंतर पुढं आहे आजचा स्वाध्याय तर आजचा स्वाध्याय आपण गणितासाठी केलेल्या स्वाध्यायवहीमध्ये सोडवायचा आहे